ड्रॅगन पॅलेस येथे गर्दी टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये 21 वितरण केंद्र तयार होणार. कोरोना संक्रमित परिवाराला घरपोच सेवा उपलब्ध करणार. नागपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून नागपुरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत. कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झालाय. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे, त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढत आहे. गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला खासगी हॉस्पिटलचा खर्च परवडण्यासारखा नाही आणि मेयो व मेडिकलमध्ये बेड उपलब्ध नाहीत. अशातच डॉक्टर प्रज्ञा मेना यांना आयुर्वेदिक काढा सामान्य जनतेला एक आशेचा किरण घेऊन आलाय. त्यांच्या या काढ्यामुळे आतापर्यंत हजारो लोकांना त्याचा लाभ झालाय. उत्तर नागपूर येथील डॉक्टर प्रज्ञा मेना यांच्या काढ्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असताना महानगरपालिकेनं कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता डॉक्टर प्रज्ञा मेना यांचं आयुर्वेदिक चिकित्सालय बंद करण्याचे आदेश दिले होते. माजी राज्यमंत्री ऍडव्होकेट सुलेखाताई कुणारे यांच्या पुढाकाराने आयुर्वेदिक चिकित्सालय पुन्हा सुरू करण्यात आले. डॉक्टर प्रज्ञा यांच्यावरती अन्याय झाल्याचं लक्षात येताच माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुणारे यांनी डॉक्टर प्रज्ञा मेना यांच्यावरती झालेला अन्याय दूर करण्याकरता पुढाकार घेऊन गुरुवार दिनांक 15/6/2021 महापौर दयाशंकर तिवारी लाईन येथील कार्यालयात भेट घेतली. ऍडव्होकेट सुलेखाताई कुणारे यांच्या विनंतीला त्वरित मान्य करून माननीय महापौर यांनी डॉक्टर प्रज्ञा यांचं आयुर्वेदिक चिकित्सालय सुरू करण्याची परवानगी दिली. उत्तर नागपूर येथील डॉक्टर प्रज्ञा यांचं क्लिनिक परत सुरू झाल्यामुळे हजारोंच्या संख्येनं लोक तिथे गर्दी करत आहेत. त्यामुळे त्यांनी ऍडव्होकेट सुलेखाताई कुणारे यांना विनंती केली की ड्रॅगन पॅलेस परिसरात जो काढा वितरित करण्याची परवानगी देण्यात यावी. डॉक्टर प्रज्ञा यांची विनंती मान्य करून ड्रॅगन पॅलेस परिसरातील जागा उपलब्ध करून रविवार दिनांक 18/4/2021 पासून ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये काढा वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 6,000 लोकांना काढा वितरित करण्यात आलाय. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये 8 ते 10,000 लोक आयुर्वेदिक काढा घेण्याकरता 4:15 पासून त्यांनी गर्दी केली. त्यामुळे स्थानिक प्रशासन व पोलिसांमार्फत परिसरामध्ये असलेल्या लोकांना जबरदस्तीने परिसरातून बाहेर काढलं व काढा वितरण ते बंद करण्यात आले. अशा सूचना सोसायटीने दिलेत. प्रशासनाच्या या अमानवी कार्यामुळे हजारो लोकांना कोरोनामुक्त होण्यापासून त्यांनी वंचित केले. ड्रॅगन पॅलेस येथे 8 ते 10,000 लोक काळा घेण्यासाठी गर्दी करत असतील तर कोरोनाचं संक्रमण वाढू शकतं. त्या ठिकाणी एखादा कोरोना बाधित पण येऊ शकतो. त्यामुळे ओगावा सोसायटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी कोरोनाबाबत दिलेल्या नियमांचं पालन करून हजारो गोरगरीब कोरोना बाधितांना या आयुर्वेदिक काढ्याचा लाभ कसा घेता येईल ही भूमिका लक्षात घेता असं ठरवण्यात आलं की नागपूर जिल्ह्यामध्ये 21 वितरण केंद्र तयार करून नागपूर शहरामध्ये 10 झोनमध्ये प्रत्येकी 1 वितरण केंद्र व ग्रामीण भागातील 11 तालुक्यामध्ये प्रत्येकी 1 वितरण केंद्र तयार करण्यात येईल. नागपूर जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा मागणीप्रमाणे टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल. या सर्व वितरण केंद्राला डॉक्टर प्रज्ञा यांचं आयुर्वेदिक क्लिनिक व विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस ऍपल येथून आयुर्वेदिक काढा वितरित करण्यात येईल. सामाजिक धार्मिक संस्था व संघटना यांच्या वतीने हे केंद्र चालवण्यात येईल. इच्छुक सामाजिक संघटनांनी या हेल्पलाईन नंबर वरती संपर्क करावा. हेल्पलाईन नंबर काळा पुरवठा करण्यात येईल. जर जिल्ह्याचे बाहेरचे लोक असतील तर त्यांना मग ड्रॅगन पॅलेस मधून हा काळा वितरण केल्या जाऊ शकतो. आणि बाहेर जर उघडायचं असेल तर टप्प्याटप्प्याने तिथे पण वितरण केंद्र उघडण्याचा आम्ही प्रयत्न करू. आजच्या परिस्थितीमध्ये परिवाराचे सर्व सदस्य बाधित होत आहे असं लक्षात येत आहे. आशा वर्करच्या धर्तीवर धम्मसेवक आणि कार्यकर्ते आणि स्वयंसेवक हे घरपोच सेवा उपलब्ध करून देते. त्यांची सुद्धा निवड करण्यात येईल. आम्ही 3 हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून ते रजिस्टर्ड करू शकतील. आम्ही एक ऍप पण सुरू केलेलं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा ते करू शकतील. ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा काढा उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये भयानक स्थिती आहे.
आपण बघतोय अशी स्थिती कधी आयुष्यामध्ये बघण्याची वेळ कोणावर येऊ नये. इतकी भयानक स्थिती आहे. लोक ऑक्सिजन साठी वन वन फिरतायत, बेड साठी वन वन फिरतायत, इंजेक्शन साठी. मला फोन आला 40,000 एक इंजेक्शन आहे म्हणतात, जे लाईफ देणारं इंजेक्शन आहे, त्याकरिता लोक फोन करून राहिले, ते इंजेक्शन सुद्धा मिळत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये लोक जे कोरोना बाधित आहेत, आपला जीव जाताना प्रत्यक्षात अनुभव करते, परिवारचे सदस्य समोर बसून आहेत पण लाचार झालेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये ही आरोग्य व्यवस्थाची आणीबाणी आहे, आणीबाणीची स्थिती आहे. पूर्णपणे सरकार याच्यात अपयशी ठरलेलं आहे, पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे मेडिकल यंत्रणा. अशा परिस्थितीमध्ये हवा अशी मी या ठिकाणी लोकांना आव्हान करते. माध्यमातून 50,000 अधिक लोकांनी लाभ घेतला. त्यांचं नागपूरचं क्लिनिक बंद झालं, महापौरला भेटून ते सुरू करण्यात आलं. पण नागपूरमध्ये क्लिनिक सुरू झाल्यानंतर प्रचंड गर्दी झाली आणि त्यामुळे प्रज्ञा मेश्रामनी विनंती केल्याप्रमाणे ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये वितरण करण्याची परवानगी देण्यात आली. हे वितरण करीत असताना रविवारला 6,000 लोकांना या ठिकाणी आयुर्वेदिक काढ्याचं वाटप झालं. सोमवारला सकाळी 4 वाजतापासून मोठ्या प्रमाणात लोक इथे एकत्रित झाले. 8 ते 10,000 लोक 11 वाजेपर्यंत इथे गर्दी केल्यामुळे आणि संचारबंदी आहे, लॉकडाऊनची स्थिती आहे, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट असतील असं गृहीत धरून पोलीस प्रशासनाने या जागेतून, या परिसरातून लोकांना बळजबरीने बाहेर काढलं. ही अमानवी कृत्य जे आहे त्याचा मी निषेध केलेला आहे. परंतु आज माझ्यासमोर फक्त त्या कोरोना बाधित लोकांना कसं हा आयुर्वेदिक काढा पोहोचेल आणि त्यांना मला कसं मदत करता येईल हा एकमात्र उद्देश माझ्यासमोर असल्यामुळे मला आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे की एकाच ठिकाणी जर ही गर्दी होत असेल तर त्यापेक्षा आपण अनेक वितरण केंद्र काढून त्या माध्यमातून जर लोकांना हा काढा पोहोचवला तर जास्त सोयीचं होईल. आणि म्हणून आज हा निर्णय घेण्यात आलेला आहे की 21 केंद्र वितरण केंद्र सुरू केल्या जातील. नागपूर शहरामध्ये 10 झोनमध्ये 10 केंद्र आणि नागपूर ग्रामीणमध्ये 11 तालुक्यामध्ये 11 वितरण केंद्र सुरू केल्या जातील. हे वितरण केंद्र जे सुरू करण्यात येईल हे रविवारपासून सुरू होतील. आमच्याकडे अनेक अर्ज आलेले आहेत सामाजिक आणि धार्मिक संघटनेचे, त्यांची निवड केल्या जाईल आणि हे वितरण केंद्र त्या सामाजिक आणि धार्मिक केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू करण्यात येईल. ड्रॅगन पॅलेस आणि प्रज्ञा मेश्राम